सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पुन्हा एकदा पावसाचा जोर कायम असल्याचं दिसतंय. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत सुद्धा पाणी तुंबण्याचे प्रकार घडताना दिसतायत. सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्याला जोडणाऱ्या होडावडा पुलावर पाणी आल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांमधल्या शेतीकामांना ब्रेक लागलाय. दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा जोरदार पाऊस सुरूच आहे. सतत कोसळत असलेल्या या पावसामुळे वाहतूक व्यवस्था अनेक भागांमधली विस्कळीत आहे. काही ठिकाणी पडझडीच्या घटना सुद्धा घडल्याचं दिसत आहे. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.